दळणवळणाचं साधन म्हणून प्रभागातील रस्ते सुस्थितीत असणं उत्तम असतं. म्हणूनच प्रभाग क्रमांक 2 नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या प्रयत्नानं प्रभागात येणारे अंतर्गत रस्ते रहदारीसाठी सुसज्ज करण्यात येत आहेत. गोदावरी नदीलगत असलेल्या निळकंठेश्वर मंदिर ते मानूरगावच्या कॉलनी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली असून याचा शुभारंभ प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. सुमारे 10 कोटी 50 लाखांची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. याप्रसंगी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह शीतल माळोदे, सुरेश खेताडे, पूनम सुनवणे उपस्थित होते. विकास या शब्दाला महत्त्व देत उद्धव निमसे यांनी सातत्यानं प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही तो देत राहू असा आशावाद उद्धव निमसे यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिमिटेड आपण 10 लोकांमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कामामुळे जे जे रस्ते आता ह्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 2 खराब असतील ते सर्व रस्ते जवळपास 11 कोटी 50 लाख रुपयाचं हे काम आज आम्ही त्याची सुरुवात इथे केलेली आहे आणि त्याच्यात सर्व परिसरातील जे डांबरी रस्ते खराब आहेत ते करण्याचं प्रोविजन ह्या कामामध्ये आहे आणि येत्या काळामध्ये मला वाटतं प्रभागातल्या बऱ्याचशा समस्या सुटलेल्या आहे. नवीन पाण्याच्या टाकीचंही आम्ही लवकरच सुरुवात हनुमाननगर इथे करतो आहोत. पाण्याच्या अजून काही लाईनींचं काम चालू आहे, ड्रेनेजचे कामं चालू आहे आणि नवीन पाईपलाईनचंसुद्धा 2 कोटीचं टेंडर आता प्रोसेसमध्ये आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. येत्या काळामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा देणं ही आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते आम्ही निश्चितपणे पार पाडू अशी ग्वाही मी जनतेला देतो. जनतेचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्यासोबत राहिला, इथून पुढेही जनता आमच्यासोबत राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि नवीन विकास कामांच्या याच्यामध्ये दर्जेदार काम करण्याचं आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. प्रभागातील चौफेर विकासासाठी 4 नगरसेवक कटिबद्ध असून नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेत त्या तात्काळ सोडवल्या जात असल्यानं नागरिकांमधूनही समाधान व्यक्त झालं. निवडणूक काळामध्ये विकासाचा शब्द बहुतांशी हवेत विरला जातो, मात्र याचा विसर पडू न देता उद्धव निमसे हे नाव विकासाला आपोआपच जोडलं गेलं आहे. त्यामुळे पुढील काळातही अजूनही विकास कामं वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रभागात साकारणार आहेत. याप्रसंगी दिलीप निमसे, सोमनाथ आंबरे, श्याम अनवट, देवदास निमसे, सचिन दिंडे, एकनाथ दिंडे उपस्थित होते. उमेश अवनकर, दिशानूत, नाशिक.